नागपुर पुलिस के क्राइम ब्रांच यूनिट 3 द्वारा मिली गुप्त सूचना के आधार पर 3 कुख्यात चोरों को गिरफ्तार कर लिया गया है, जिनके पास से लगभग 3 लाख का माल बरामद किया गया। क्राइम ब्रांच पुलिस के यूनिट 3 ने 2 चोरों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपी अफरोज शमसाद अंसारी उम्र 21 वर्ष पारडी भांडीवाड़ी निवासी और अमोल चंद्रशेखर साफेकर उर्फ दरवाड़े उम्र 23 वर्ष ओम नगर भरतवाड़ा रोड कलमनाथ निवासी है। आरोपियों से करीब 2 लाख का माल जब्त किया गया, जिसके बाद आरोपियों को लकड़गंज पुलिस के हवाले कर दिया गया। क्राइम ब्रांच ने गुप्त सूचना पर आरोपी अफरोज और अमोल को हिरासत में लेकर पूछताछ की। दोनों ने लकड़गंज और कलमना इलाके में चोरी करने की बात स्वीकार की। आरोपियों ने चोरी के गहने भीम चौक में माउली ज्वेलर्स के अंकुर नेरकर को देने की जानकारी पुलिस को दी है। इस मामले में पुलिस नेरकर को भी आरोपी बना सकती है, ऐसी जानकारी आगे आई है। लकड़गंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुनी मंगळवारी येथे खोब्रागडे हॉस्पिटल येथे 26 तारखे चोरी झाल्याबाबत 26 तारखेला गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याचा तपास करताना आम्हाला माहिती मिळाली की आरोपी अफरोज शमसाद अंसारी व अमोल चंद्रशेखर चाफेकर ह्या दोघांनी ती घरफोडी केलेली आहे। आम्ही शहानिशा करण्यासाठी त्या दोघांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडं तपास केला असता त्यांनी सदरची घरपोडी केल्याचं सांगितलं। मग सदर घरपोडीचा तपास करत असताना अजून त्यातील आरोपी अफरोज शमसाद अन्सारी यांनी घरपोडी करण्यासाठी जी मोटरसायकल शाईन वापरली होती तीही कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेली माहिती मिळाली। त्या चोरीबाबत खात्री केली असता कळमना पोलीस स्टेशन येथे बाईक चोरीचा गुन्हा दाखल असल्याचं समजले। पुन्हा त्या अप्रोचकडे अजून चौकशी सखोल चौकशी केली असता तपासामध्ये समजले की कळमनामध्ये अजून एक घरपोडी त्यांनी केलेली आहे। सदर घरपोडीमध्ये 17 ग्रॅम सोन्याचे दागिने व काही चांदीचे दागिने तसेच LED TV चोरी केल्याचे होते। आम्ही सदर आरोपीकडून कळमना पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या त्या घरपोडीतील 17 ग्रॅम सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व LED TV रिकवर केलेली आहे। तसंच खोब्रागडे हॉस्पिटल येथील जी चोरी झाली होती त्यातील मुद्देमाल 23,973 रुपये व DVR जो DVR ही चोरी केला होता तो हस्तगत केलेला आहे। तसंच शाईन गाडी हस्तगत केलेली आहे। असं एकूण 2,07,943 रुपयेचा मुद्देमाल या दोन्ही आरोपीकडून हस्तगत केलेला आहे। दोन्ही आरोपी हे सवयीचे आहेत, या अगोदरही यांच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। दोन्ही आरोपींना आपण पुढील तपासकामी लकडगंज पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।